राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून म्हणजेच आज दहा जानेवारीपासून बूस्टर लस देण्यात येत आहे आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन कर्मचारी आणि साठ वर्षावरील सहव्यासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर लस देण्यात येणार आहे तसेच चे लसी चे दोनी या नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणे देखील यामुळे आवश्यक आहे संबंधित लाभार्थ्यांनी आधी जी लस घेतली आहे ती लस बूस्टर लस म्हणून दिली जाणार आहे तर कशा प्रकारे बूस्टर लसीसाठी नोंदणी करायची आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बूस्टर लसीसाठी काय गरजेचं आहे दुसरी लस घेण्यासाठी आजच्या तारखेपासून नऊ महिने किंवा एकोणचाळीस आठवड्यानंतर बूस्टर लस घेता येणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने लस सीसाठी ही नोंदणी करता येणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर लस घेणे आवश्यक आहे दहा एप्रिल दोन हजार एकवीस किंवा त्यापूर्वी दुसरी मात्रा घेतलेल्या लाभार्थी यांनी दहा जानेवारी दोन हजार बावीस रोजीपासून बूस्टर लस घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत साठ वर्षावरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे या लसीसाठी बंधनकारक राहणार आहे आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन कर्मचारी नोकरीच्या ठिकाणचे ओळखपत्र दाखवल्यानंतरच त्यांना म लस मिळणार आहे पात्र लाभार्थ्यांना खाजगी केंद्रात देखील लस घ्यायची असल्यास शासकीय केंद्रावर योग्य ती नोंदणी करून त्यांना त्या ठिकाणी लस घेता येणार आहे बूस्टर लस घेण्यासाठी प्रकारे नोंदणी करायची तर बूस्टर लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कोविन अथवा आरोग्य सेतू या ॲपवरून करायची शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर पात्र नागरिकांना विनामूल्य प्रतिबंधात्मक लस ही देण्यात येणार आहे तर खाजगी लसीकरण केंद्रात पूर्वघोषित झालेल्या किमतीतच लस दिली जाणार आहे कोविन अथवा आरोग्य सेतू या ॲपवर नोंदणी करताना मोबाईल नंबर तसेच दोन डोस घेतलेले टोकन नंबर गरजेचा असणार आहे तसेच ओळखपत्र जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे बंधनकारक असणार आहे हे सर्व या ॲपवर सबमिट केल्यानंतर लसीकरणासाठी आपला स्लॉट हा बुक होणार आहे त्यामुळे बूस्टर लस घेत असाल तर काळजी घ्या आणि सांगितल्याप्रमाणे नोंदणी करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि बातम्यांसाठी आमच्या लोकमतच्या फेसबुक पेजला लाईक करा आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद